नमस्कार बालमित्रांनो, मी बडे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलवडे या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असून मी समाज अभ्यास शिकवतो। यामध्ये आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी म्हणजेच राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना या परीक्षेसाठी आपण तयारी करत आहोत। त्यामध्ये नागरिक शास्त्र त्यामधील घटक क्रमांक 6 नोकरशाही हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। तर बालमित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला काही वाक्य लिहून दाखवलेले आहेत। तर अमन, हे पहिले वाक्य वाच बरं। जिल्हा अधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिला। हा, जिल्हा अधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिला। दुसरं वाक्य त्या ठिकाणी मयूर वाच बरं। महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक मांडले। शाबास, महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक मांडले। तिसरं वाक्य वाच बरं गौरव। वित्त सचिवांचा राजीनामा। वित्त सचिवांचा राजीनामा। चौथं वाक्य अमन वाच बरं। विभागीय आयुक्त महसूलचा आढावा येणार। शाबास। तर या वाक्यामध्ये तुम्हाला काही अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत। पहिल्याच वाक्यामध्ये जिल्हाधिकारी, काय आलेलं आहे नाव? जिल्हाधिकारी। आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय केले तर जमावबंदीचा आदेश दिला। नंतर दुसऱ्या वाक्यामध्ये महापालिका आयुक्त, तिसऱ्या वाक्यामध्ये वित्त सचिव आणि चौथ्या वाक्यामध्ये विभागीय आयुक्त। तर मित्रांनो, हे आहेत सगळे सनदी अधिकारी। सनदी अधिकारी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? तर तेच आपण या घटकातून आज शिकणार आहोत। कोणत्याही देशाचा कारभार करायचा असेल, शासन चालवायचे असेल, तर त्या ठिकाणी दोन प्रकारच्या सेवा असतात। पहा, मग आपल्या देशाचं संरक्षण करणारी एक सेवा असते, परकीय देशांच्या आक्रमणापासून आपल्या देशाचं रक्षण करणे आणि अंतर्गत शांतता प्रस्थापित करणे यासाठी काम करणारी एक सेवा असते, तिला लष्करी सेवा म्हणतात। कोणती सेवा म्हणतात तिला? लष्करी सेवा। शाबास। पहा, या ठिकाणी म्हणजे आपल्या देशाचं संरक्षण करण्याचं काम करणारी लष्करी सेवा असते, त्यांना आपण सैनिक म्हणतो। तसेच आपल्या देशात राहणारे जे नागरिक आहेत, जे देशाचे सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांचं हित पाहणारी, त्यांचं जीवन सुरळीत चालवण्यासाठी सुद्धा एक सेवा कार्यरत असते, त्याच सेवेला सनदी सेवा असे म्हणतात। बघा, सनदी सेवा। मग आज आपण या पाठामधून आपल्या देशासाठी कार्य करणारी सनदी सेवा म्हणजे तिला आपण नोकरशाही, नोकरशाही या नावाने सुद्धा आपण ओळखतो। मग या नोकरशाहीची काय करूया, आज आपण या पाठातून सविस्तर माहिती अभ्यासूया। चालेल ना? हो।